तर सामच्या या सगळ्या कार्यक्रमात सत्तांतरावर मोठा खुलासा करण्यात आला. मी सीएम होणार नाही हे ठरलं होतं असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान शिंदेंना सीएम करावं हा माझा प्रस्ताव होता, मात्र मला डीसीएम स्वीकारायला लावलं हे शॉकिंग होतं असं फडणवीसांनी म्हटलं. मी मुख्यमंत्री बनणार नाही हे मला माहिती होतं, कारण ते ठरलं होतं आमचं. आणि मुळातच शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करावं हा प्रस्ताव माझा होता, माझ्या वरिष्ठांचा नव्हता. हा माझा प्रस्ताव होता जो माझ्या वरिष्ठांनी स्वीकारला. फक्त त्यावेळी मी हा स्वतःकरता निर्णय केला होता की मी सरकारच्या बाहेर राहीन आणि मदत करेन. माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मी बाहेर राहीन, मी पूर्णपणे पक्षाचं काम करेन. तुम्ही मला जर पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं तर ते देखील करून मी पक्षाला चांगल्या प्रकारे निवडून आणेन. तिकडे जसं शिंदेजी रिप्रेझेंट करताय आणि सरकार नीट चाललं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी उपमुख्यमंत्री म्हणून गेलं पाहिजे. आणि त्यांनी मला ज्यावेळेस तो निर्णय सांगितला ते मला जास्त शॉकिंग होतं, कारण मी चर्चाही केली होती बाहेर राहण्याची आणि मला असं वाटलंच नाही की मला उपमुख्यमंत्री पदाचा अशा प्रकारचा निर्णय देतील. सरकार बाहेरून चालत नाही, सरकार हे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी चालवू शकत नाही. सरकार चालवायचं असेल तर आतमध्येच राहावं लागतं. आणि मला असं वाटतं की आमच्या वरिष्ठांचा निर्णय अतिशय योग्य होता.